वळूयात पुढच्या बातमीकडे. ती म्हणजे राज कुंद्राला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर मुंबई हायकोर्टाने FIR ला आव्हान देणाऱ्या त्याच्या याचिकेवर सुनावणी गुरुवारपर्यंत राखून ठेवली आहे. सरकारी पक्षाची बाजू ऐकल्याविना कोणताही अंतरिम दिलासा देऊ शकत नाही असं कोर्टानं या सुनावणीच्या वेळी सांगितलंय. दरम्यान राज कुंद्राचे सिटी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेतील अकाउंट पोलिसांनी सील केलेत. राज कुंद्राच्या घराच्या झडतीमध्ये आरोपी रायन सोबत मॅकबुक वरती हॉटशॉटच्या व्यवहारासंदर्भात आणि पैसे दिल्याबाबतचे चॅट हे आता पोलिसांच्या हाती लागलेत. दरम्यान OTT प्लॅटफॉर्म वरती अश्लील व्हिडिओ मूव्ही यावरती कायदेशीर कडक नियमावली करण्याचा विचार हा राज्य शासन सध्या करत आहे आणि त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार सोबत पत्रव्यवहार करणार असल्याचं सुद्धा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलंय. So what are the grounds for bail, sir? Grounds for bail are that basically he's inside since a long time. He's cooperated fully. The further investigation is on. Charge sheet has been filed long back. Okay, there's no need to keep him behind. When will the court be hearing? Court is expected to hear tomorrow, but we are not sure. We'll come to know that. Sir, what about high court hearing today? That is in the afternoon under 41 for the CRPC violations for breach of Supreme Court orders. Thank you. याच्यामध्ये केंद्र सरकारने काय करायला पाहिजे, याच्यामध्ये राज्य सरकारने काय करायला पाहिजे. आता ज्या केसेस पुढे येत आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण कारवाई करतोय, परंतु एक जनरल त्याच्या संदर्भातली भूमिका ठरवायला सगळा अभ्यास झाल्यानंतर ती भूमिका ठरवता येईल.